ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करत असेल तर सामान्य माणसांनी कोणाकडे बघायचं? सतेज पाटील. राज्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली, कोणाचेच कोणावर नियंत्रण नाही. आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करत असेल तर सामान्य माणसाने आशेने कोणाकडे बघायचं? महाराष्ट्रात नेहमी कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली, मात्र ही परिस्थिती सत्ताधारी बिघडवण्याचं काम करत आहे. तीन पक्षांचं सरकार असल्याने कोण सरकार चालवतं कळतच नाही. अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही. पूर्णपणे राज्याची परिस्थिती ढासळली असल्याचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सांगितले. पाहूया पुढे सतेज पाटील काय म्हणतात. कालपासून तर्क वितर्क लढवले जात आहेत, पण बाबासिद्दीकींनी सुद्धा याबाबत सूचक वक्तव्य केले, पुढच्या काळात काय होईल माहिती नाही. बाबासिद्दीकींनी सूचक वक्तव्य केलेलं नाही. 25-30 वर्ष ते काँग्रेस पक्षाबरोबर आहेत आणि ठीक आहे, त्यांच्या मतदारसंघात काही अडचणी महाविकास आघाडी असताना काही होत्या, ते सोडवलेल्या आहेत. आम्ही सोडवलेलं नाहीत असं म्हणता येणार नाही, परंतु आम्हाला विश्वास आहे की झिशान सिद्दीकी असू देत, बाबा सिद्दीकी असू देत, हे काँग्रेस पक्षाबरोबर राहतील, कारण की तो मतदारसंघ काँग्रेसच्या विचाराचा आहे. आणि म्हणून मला वाटतं हे गैरसमज जे काही पसरवायचं काम चालू आहे सत्ताधारी पक्षातून, हे फक्त राज्यसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चाललेला हा प्रयत्न या ठिकाणी, कारण की काँग्रेसची राज्यसभेची एक सीट नक्की निश्चितपणे येऊ शकते, त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु निश्चितपणे काँग्रेस एकसंघ राहील याची मला खात्री आहे. झिशान असू देत, बाबा असू देत, हे काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही याची खात्री आहे. लोकसभा उमेदवार जो आहे तो छत्रपती घराण्यातलाच असतो. नाही नाही, आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही, कारण की अजून काही प्राथमिक चर्चा वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी सुरू आहेत. अजून अधिकृतरित्या कुठली गोष्ट येत नाही, तो पण मी एक प्रमुख नेता म्हणून बोलणं संयुक्तिक राहणार नाही. आणि म्हणून जागा वाटप एकदा 10 तारखेला निश्चित होते, झालं की आपल्याला कळेलच. नाही, संभाजीराजेंची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू होती ही मागच्या वेळी देखील मी सांगितलेलं आहे. ते काल कोल्हापूरमध्ये आलेले आहेत, आज किंवा उद्या मी त्यांना भेटणार आहे. आणि नेमकं वरिष्ठ पातळीवर काय झाले किंवा काय नाही, शेवटी जिल्हा म्हणून आमची जबाबदारी या सगळ्या गोष्टीची गणितं मांडणं, समीकरण व्यवस्थित ठेवणं आणि सीट निवडून आणणं. त्यामुळे आज 2 दिवसात माझ्या भेटीगाठी होतील. महाराजांनाही मी आणि पी एन पाटील साहेब आम्ही भेटू, संभाजीराजेंनाही भेटू आणि यातून काय मार्ग निघतो किंवा कशा पद्धतीनं पुढे जाता येईल हा आमचा प्रयत्न आहे. संभाजीराजे आजपासून दौरा सुरू करणार होते, विकास कामांचं उद्घाटन करणार होते, तसे भेट देखील केलेलं वर्तन केलेलं आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले म्हणून गुंड्यांचं राज्य मुख्यमंत्री अनुपान. नाही नाही, म्हणून आता याचा खुलासा मुख्यमंत्र्यांच्याकडनं होणं गरजेचं आहे. सत्ताधारी पक्षातला भाजपचा आमदार हा जाहीरपणे सांगतो की मुख्यमंत्र्यांची गुंडगिरी आहे, दादागिरी आहे असं जर म्हणत असेल तर त्याचा खुलासा मुख्यमंत्री महोदयाने करणं अभिप्रेत आहे की ही गुंडगिरी कुठली आहे, दादागिरी कुठली आहे, कुठल्या जमिनीसाठी हा वाद झाला, हे सगळं लोकांच्या पुढं येणं गरजेचं आहे की लोकांच्या जनतेच्या हितासाठी हा वाद झाला का, काय एखाद्या प्लॉटसाठी हा वाद झाला हे देखील लोकांना कळणं अपेक्षित आहे. पण हे सार्वजनिक ठिकाणी न होता पोलीस ठाण्यामध्येच गोळीबार झाला. नाही, म्हणून मी म्हणलं तसं भीती ही आता सत्ताधाऱ्यांच्यात राहिलेली नाही, कारण की सरकार टिकवणं हा एकच उपक्रम सरकारच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आमदार काही केला तरी त्याला पांघरून घालणं, त्याला सांभाळून घेणं, कारण की वेगवेगळ्या पद्धतीनं आमदारांची वक्तव्य येतात सत्ताधारी विशेष करून, त्याच्यावरून सरकार टिकवण्यासाठी तुम्ही काही करा अशी मुभा दिली आहे असं मला वाटतं. आमदार असेही म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली की भाजपसोबतही आता गद्दारी करतील आणि माझी त्यांना तो आता त्यांचा विषय आता पुढं काळ आल्यावरती कळेल काय होते. दुसरा एक विषय म्हणजे मला वाटते राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळलेली आहे, कुणाचाच कुणाच्यावर कंट्रोल नाही अशी परिस्थिती आहे. कारण की स्वतः आमदार पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिथं गोळीबार होत असेल तर मग सामान्य माणसानं आशेनं कुणाकडे बघायचं. आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये नेहमी कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिल्यामुळे औद्योगिक प्रगती महाराष्ट्राची झालेली आणि कुठंतरी ही परिस्थिती बिघडवायचं काम सत्ताधारी पक्षातल्या लोकांच्याकडनं होतंय हे दुर्दैव आहे. आणि मला वाटते याच्यावर कठोर अशी कारवाई करणं अपेक्षित आहे.
आणि पक्षानेही भूमिका जाहीर करणं अपेक्षित आहे की या संदर्भातली भूमिका पक्षाची जाहीर होणं गरजेचं आहे. पण महायुतीच्या या सगळ्या सरकारमध्ये कायदा उडत आहे, पुण्यात विशेषतः गोळीबार होत आहेत, मुंबईत आता ही घटना घडलेली आहे, एकूणच काय सांगा. नाही, मी म्हटलं तसं नेमकंच तीन पक्षाचं सरकार असल्यामुळं कोण सरकार चालवतं हे कळत नाही. अधिकाऱ्यांच्यावर ज्या पद्धतीनं वचक पाहिजे होता तो राहिला आहे का अशी शंका त्या ठिकाणी निर्माण होते. आणि मला वाटतंय ह्या सगळ्या घटना बघितल्यानंतर पूर्णपणे मी म्हटलं तसं ही परिस्थिती ढासाळलेली आहे राज्यात. पण भाजप आमदारांनी या काही दिवस राहिलेले आहेत, महाविकास आघाडी जर पत्ते खोलत नसतील तर मग लोकांना नाही, अजून महायुतीनं तर कुठं पत्ते खोललेले आहेत. महायुतीमध्ये पण चर्चा अजून झालेली नाही. भाजप 30 जागा लढवणार आहे, 38 जागा लढवणार आहे, अजून त्याचा निर्णय झालेला नाही. शिंदेगट किती लढवणार आहे, राष्ट्रवादी किती लढवणार ह्याचा निर्णय झालेला नाही. परंतु किमान महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, दिल्ली स्तरावर बैठका झाल्या, मुंबई स्तरावर आता 2 बैठका झाल्या, त्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेल्या. आज मी ते सांगणं संयुक्तिक राहणार नाही की कुठल्या सीट वाटपाच्या काय चर्चा झाल्या, परंतु 10 तारखेला त्याला अंतिम स्वरूप मिळेल काही प्रमाणात अशी आम्हाला खात्री आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तिन्ही पक्षांनी जवळजवळ दिवसभर बसून वाद आहेत किंवा जी काय सीट वाटपाबद्दलच्या चर्चा आहेत त्या बऱ्यापैकी लॉजिकल एंडला आणलेल्या आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही अडचण असेल असं वाटतं. कोल्हापूरच्या जागेसाठी तुम्ही सरप्राईज उमेदवार असाल म्हणताय, पण आज एका वर्तमानपत्रामध्ये शाहू महाराज यांच्या उमेदवारीच्या नावाबद्दल चर्चा. नाही, कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे राखण्यासाठी किती प्रयत्न करतात. नाही, कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी ही आम्ही वरिष्ठांना ऑलरेडी सांगितलेलं आहे. 3 विधानसभेचे आमदार हे या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे आहेत, आणि म्हणून पी एन पाटील आणि मी दोघांनीही आग्रह धरलेला आहे की ही जागा काँग्रेस पक्षाकडे असावी. 10 तारखेला ज्यावेळी निर्णय होईल महाविकास आघाडीचा की कुठल्या पक्षाकडे ही जागा जाते, त्यानंतर उमेदवारीची चर्चा होईल. त्यामुळं आज मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही, परंतु काँग्रेस पक्षाकडं जर आली तर चांगलाच उमेदवार निश्चितपणे आपल्याला मिळेल. पण उद्धव ठाकरेंची याला सहमती असणार आहे कारण शेवटी शिवसेनेचा क्लेम असणं, राष्ट्रवादीचा क्लेम असणं यात काही गैर नाही. क्लेम ठेवण्याबद्दल कुणाचाच गैर नाही, परंतु आमची अपेक्षा आहे की बाबा काँग्रेसची ताकद इथं या लोकसभा मतदारसंघात असल्यामुळं आम्हाला ती मिळावी असा आमचा आग्रह असणार आहे. स्वाभाविक आहे, ते राष्ट्रवादीला वाटणार आहे की आमच्याकडे असावी, शिवसेनेचे पूर्वी खासदार होते त्यामुळे शिवसेनेला वाटणार त्यांच्याकडे असावी, हे स्वाभाविक आहे. परंतु यात कुठलाही मतभेद नाही, 3 पक्ष आम्ही एकसंघ आहोत या जागेच्या बाबतीत, आणि योग्य उमेदवार चांगला उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येईल या पद्धतीचं वातावरण निश्चितपणे.